या काही टिप्स तुम्ही फॉलो करून मोदक बनवलात तर एकदम छान आणि स्वादिष्ट तुमचे मोदक बनतील तर मोदकला बनवण्यासाठी तांदळाची उकड काढून घ्यायची आहे तो तांदूळ जुन्ना नसावा नवीन असावे म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट शिजतो तसे तांदूळ आपल्याला ता इथं घ्यायचे आहेत त्याबरोबर सुगंधित असे तांदूळ असावेत पीठ मळवून घेताना तांदळाच्या उकडमध्ये तूप किंवा तेल थोडंसं वापरून एकदम मऊ आणि नरम छान असं पीठ मळवून घ्यावं त्यामध्ये सारण करण्यासाठी ओलं खोबरं गूळ त्याबरोबरच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुखे मेवे घेऊन छान असं सा सारण बनवून घ्या पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण मोदक वाफायला ठेवतो हो त्यावेळेस दुधामध्ये केसर भिजवत ठेवून ते थोडंसं त्यावरती घाला म्हणजे त्याचा रंगही छान येईल आणि सुगंध पण खूप छान येईल अशा प्रकारे तुमचे मोदक एकदम स्वादिष्ट आणि दिसायला खूप सुरेख दिसतील धन्यवाद